माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सन्माननीय नारायणराव राणेजींनी जे काही वक्तव्य केलं त्यातनं एक मोठा वाद उभा राहिलाय। खरं तर माझं मत असं आहे की बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते वाक्य बोलले असतील, पण तसं वाक्य वापरण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही। तथापि मुख्यमंत्री पद हे एक महत्त्वाचं पद आहे आणि त्यामुळे त्या पदाबद्दल बोलत असताना किंवा त्या पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलत असताना संयम बाळगणं हे आवश्यक आहे असं आमचं मत आहे। वस्तुतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, यामुळे एखाद वेळेस कोणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीनं निषेध करून व्यक्त केला जाऊ शकतो। हे सांगत असताना त्याच्यावर ज्या प्रकारे सरकार कारवाई करताय त्याचं बिल्कुल समर्थन केलं जाऊ शकत नाही। म्हणजे एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय। शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारत मातेला शिव्या देतो, हिंदूंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करायची हिंमत नाही तुमची, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता। आणि या ठिकाणी मात्र अख्खा पोलीस फोर्स नारायणराव राणेंना पकडण्याकरता आता नाशिकहून निघालाय, मग दुसरं पुण्याहून निघालाय। खरं म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये हा कॉग्निझेबल ऑफेन्सच नाही, हा कायद्याच्या भाषेतला कॉग्निझेबल ऑफेन्स नाही, पण त्याला ऑफेन्समध्ये जबरदस्ती कन्व्हर्ट करायचं। आणि मी तर त्या आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते का स्वतःला छत्रपती समजतात का, की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, कोणत्या कायद्याने हा अधिकार दिलाय? मुळामध्ये हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, तो कॉग्निझेबल जर केला तुम्ही तरी जे सेक्शन लावले आहेत त्या सेक्शनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा त्यांची जबानी घ्यावी लागेल, त्यांची बाजू ऐकावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला कारवाई करता येईल। मात्र ज्या प्रकारे पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, मी 5 वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय, त्यांची क्षमता मला माहिती आहे आणि संपूर्ण देशामध्ये निष्पक्ष पोलीस म्हणून महाराष्ट्राचं पोलीस दल ख्याती प्राप्त आहे। पण आता ज्या प्रकारे या पोलीस दलाचा ऱ्हास मी पाहतोय, सरकारने बस म्हटल्यानंतर काही लोक लोटांगण घालतायत, कायदा जिथे योग्य असेल तिथे कारवाई केलीच पाहिजे, पण केवळ सरकारला खुश करण्याकरता पोलीस दल जर कारवाई करायला लागलं
तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची प्रतिमा ही तशी राहणार नाही। ज्या प्रकारे पोलिसांचा वापर हे सरकार करतंय, मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये पोलीस जीवी सरकार झालंय। प्रत्येक वेळी उच्च न्यायालयातनं चपराक पडते, अगदी अर्णवपासनं कंगनापासनं तर काल परवाच्या विविध विषयांपर्यंत प्रत्येक वेळी झालेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिल्यानंतर देखील पोलिसांना आपला बदला घेण्याचं उपकरण तयार करायचं हे जे काही या सरकारमध्ये चाललेलं आहे ते योग्य नाही आहे। आणि पोलिसांनाही मी एवढंच सल्ला देऊ इच्छितो, मी काही धमकी बिमकी देत नाही, सल्ला देतो आणि एवढाच माझा सल्ला आहे की कायद्याने काम करा। बेकायदेशीर काम करणारे पोलीसवाले आता कुठे आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे पोलिसांनी कायद्याने काम केलं पाहिजे। राणे साहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करते आहे, संपूर्ण भाजप राणे साहेबांच्या पाठीशी उभं राहणार। आमच्या कार्यालयावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते त्या पोलीस आयुक्ताच्या कार्यालयासमोर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करू। कायद्याचं राज्य असलं पाहिजे, तालिबान नाही आहे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे। त्यामुळे एकूणच ज्या प्रकारे पोलिसांचा गैरवापर चाललाय हे योग्य नाही आहे आणि अवैधपणे राणे साहेबांना पोलिसांनी अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही। आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ती यात्रा आम्ही पूर्ण करू। आमची यात्रा रोखण्याकरता तुम्ही 40 FIR केल्यात, म्हणजे त्यांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन युवा सेनेचे कार्यक्रम करायचे, तिथे किती गर्दी झाली तरी त्याच्यावर FIR नाहीये, पण आमच्या यात्रांवर FIR आहे, पण काय हरकत नाही, पण आमची यात्रा तुम्ही रोखू शकणार नाही। पोलिसांच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाला रोखण्याचा प्रयत्न 50 वर्ष झाला पण भाजप थांबलेलं नाही, थांबू शकत नाही, त्यामुळे ती यात्रा आम्ही कंटिन्यू करू। माझा सरकारला अतिशय स्पष्टपणे सल्ला आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या लोकशाहीमध्ये योग्य नाही आहेत। आता माझा पुढचा सवाल आहे, तुम्ही केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं? तुम्ही लाथा घाला म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं? कोणी चौकीदार चोर आहे म्हणता, त्याच्यावर ऑफेन्स का नाही दाखवलं? ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना ही योग्य नाही आहे, भूमिका एक राहिली पाहिजे। आमचं तर आम्ही बोलतच नाही, आमच्या विरुद्ध, आमच्या परिवाराच्या विरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीच्या विरुद्ध तुम्ही काय काय केलं ते आमचा वैयक्तिक मामला आहे, आम्ही त्याला सक्षम आहोत, त्यामुळे तो माझा प्रश्नच नाही आहे। पण केवळ एवढंच सांगतो की दुटप्पी भूमिका असू नये तर ती तो ठाकरे बाणा आणि इतर दुसऱ्या कोणी काही म्हटलं तर यांची जीभ घसरली, ही दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे। मी पुन्हा सांगतो त्या वक्तव्याचं समर्थन होत नाही, पण तुम्ही दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे। स्केट स्पॉन्सर्ड आहे ना ही जी काही तोडफोड चाललेली आहे, हे बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात आता काय फरक राहिला मला सांगा? बंगालमध्ये पोस्ट पोल व्हायलन्स असा स्टेट स्पॉन्सर्ड होता आणि त्याच्यावर आपल्याला माहिती आहे आता उच्च न्यायालयाने SIT तयार केली आणि त्यातल्या काही केसेस CBIला दिल्या, कारण हे लक्षात आलं की हा स्टेट स्पॉन्सर्ड आहे, इथले पोलीस काही करणार नाही आहे,
महाराष्ट्रात ही वेळ कृपया येऊ देऊ नका। महाराष्ट्र पोलिसांचा दर्जा मोठा आहे, देशामध्ये त्यांना मान आहे, त्यांची मान खाली घालायला लावू नका। हे मला मान्य आहे की महाराष्ट्राची संस्कृती पाळली गेली पाहिजे, ती मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती मुख्यमंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती केंद्रीय मंत्र्यांनी पाळली पाहिजे, ती आम्ही सगळ्यांनीच पाळली पाहिजे। म्हणून मी पुन्हा वारंवार सांगितलं की वक्तव्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। मला असं वाटतं की हे सरकार सत्तेत येणं ही महाराष्ट्राची कुठेतरी चूक दिसते। कुठल्याही कायदे तज्ज्ञाला विचारलं तरी हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, आणि तो कॉग्निजेबल केला, आता केला आहे त्यांनी, नियमाच्या बाहेर जाऊन केलाय, तरीही त्यांना नियमाने पहिले नोटीस द्यावी लागेल, त्याशिवाय ही कारवाई करता येत नाही। पण ते निघाले आहेत ना, टीव्हीवर देऊन राहिले ना, अरे असेल हिंमत तर जा ना शार्जिल उस्मानीला पकडायला, हिंमत नाही तुमची। मला असं वाटतं की जयंत पाटलांना मी आतापर्यंत विद्वान समजत होतो, पण आता त्याची तपासणी करण्याची वेळ जयंतराव येऊ देऊ नका। काही विचारणा झालेली नाही, मी देखील कळवलेलं नाही, आम्ही इतके कच्चे लोक नाही। असं आहे, जे योग्य असेल त्याला योग्य म्हणू, अयोग्य असेल त्याच्यावर संघर्ष करू। काय असतं की पॉझिटिव्ह न्यूज ही न्यूज नसते, निगेटिव्ह न्यूज ती न्यूज असते, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं। बाकी त्याचा फोकस तोच राहणार आहे, कालही फोकस तोच होता, आजही फोकस तोच आहे। अरे भाई, नुकसान होगा इस बात से और शिवसेना और कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस को होगा कि महाराष्ट्र में शर्जील उस्मानी